ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ऍनिमल म्हणजे वाळवंटात राहणारे प्राण्यांचं कशा प्रकारे अनुकूलन झालंय ॲडॅप्टेशन बघा डेझर्ट ॲनिमल कॅरेक्टरी रायड इन सेव्हर स्कॅरिटी ऑफ वॉटर म्हणजे डेझर्टमध्ये काय असतं तर स्कॅलरिटी ऑफ वॉटर म्हणजे पाण्याची कमतरता असते तरीही त्यांचं त्याच्याशी ते ॲडप्टेशन झालेलं दिसून येतं बघा डेझर्ट ॲनिमल हॅव थिक स्किन टू प्रिवेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम दी बॉडी म्हणजे त्यांचं तर बॉडीचं स्ट्रक्चर बघितलं बॅकचं तर पूर्ण काय दिसतं एकदम थिक दिसतं बॉडीचं स्ट्रक्चर म्हणजे जाडसर असतं त्यांची जर त्वचा बघतली स्किन कशासाठी असतं तर जे काही वॉटर आहे ते शरीरातच टिकून राहावं शरीराच्या बाहेर पडू नये म्हणून काय त्यांनी काय सांगितलंय लॉस प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम दी बॉडी म्हणजे वॉटर म्हणजे लॉस कमी हो व्हाव म्हणून देअर लेग्स आर लॉंग त्यांचे लेग्स कसे असतात लॉंग असतात विथ फ्लॅट अँड कुशनडस सोल आणि त्यांचं जर पायाचं तळे बघतले कसे असतात फ्लॅट म्हणजे एकदम जमिनी लगतच बरोबर आणि काय सांगत हे दे त्यांनी कुशनडस सोल म्हणजे त्याचं पायाला चटके वगैरे बसू नये म्हणून काय असतो गादीसारखा का। एखाद्या उशी कशी असते त्याप्रमाणे त्यांचा पायाचे तळे असतात द नोस्ट्रीव प्रोटेक्टेड बाय फोल्ड ऑफ दी म्हणजे हो जो नाकाचा भाग आहे नाक त्या नाकावर काय पडलेलं दिसतं तुम्हाला फोल्ड झालेले दिसतील नोस्ट्रिट नेक्स्ट द आय लास आर लॉंग अँड थिक आय लास म्हणजे जे आय आय म्हणजे पापण्या जे पापण्या दिसतात आपल्या त्या काय दिसतात लॉंग दिसतात आणि जाडसर आहे त्याच्यामध्ये जर जा प्रोटेक्शन होतं एक्झाम्पल बघा रॅट स्नेक स्पायडर लिझार्ड इन डेझर्ट लाईन डीप बॅरोज ड्युरिंग डाय डे दे, टाईम अँड अॅक्टिव ऍट नाईट म्हणजे जी उंदीर साप कोळी सरडे असे प्राणी खोलवर काय करतात ब्रेक करून राहतात त्याच्यामध्ये आतल्या साईडला खूप गरम लागू नये म्हणून त्याच्याप्रमाणे ते काय झालेत अडॅप्ट झालेले दिसून येतात नेक्स्ट अडॅप्टेशन इन एनिमल्स ऑफ स्नोई रिजन हिमप्रदेशातील अनिमलांचं झालेलं अडॅप्टेशन बघा फ्रॉम दी इंटरनेट डाउनलोड इमेज ऑफ एनिमल्स लाइक या पोलर बियर व्हाइट फॉक्स सिल्वर फॉक्स माउंटेन गोट सायबेरियन हस्की डॉग अँड स्नोई लिओ पार्ड कम्पेअर धीस इमेज विथ दोज ऑफ सिमिलर अॅनिमल फ्रॉम ट्रॉपिकल फॉरेस्ट म्हणजे जे फॉरेस्टमध्ये बघतले त्याप्रमाणे अॅनिमल्स कसं दिसतं ते त्यांनी बघा म्हणून सांगितले कशावर इंटरनेटवर आणि डाउनलोड इमेज मी शेवटला दिसतील अडॅप्टेशनच्या स्नोई रिझन मध्ये बघा नंतर काय सांगितलंय अ व्हाइट और सिल्वर बॉडी कलर लॉंग थिक हेअर ऑन धीस स्किन आर टिपिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ एनिमल्स ऑफ स्नो रिजन स्नो ही मध्ये अॅनिमल्स म्हणजे सगळ्यांचं सेम काय दिसून येतं तर काय दिसतं बॉडीचा कलर सर्रास सेम दिसून येतो प्रत्येक म्हणजे अॅनिमल दिसतात प्रत्येकाचं जसं व्हाईट सिल्वर हे काय दिसतात कॉमन कलर झालेत आणि लॉंग असतात ते आणि थीक हेअर ऑन धीस स्किन आज टिपिकल म्हणजे त्यांच्या प्रत्येक जर असं नवी रिझन मधले अॅनिमल बघतले तर प्रत्येक अॅनिमलच्या अंगावरती काय दिसते हेअर्स दिसून येतील आपल्याला adaptation इन एरियल animals कॅन यू टेल कॅन यू tell मध्ये क्वेश्चन विचारलंय बघा what इज the मेन डिफरन्स बिटवीन vehicle ऑन the रोड अँड एरोप्लेन म्हणजे गाड्यावर रस्त्यावर जाणाऱ्या गाड्या आणि आकाशात जाणारे विमान ह्याच्यामध्ये जा तुम्हाला काय फरक दिसून येतो हे विचारले तर काय फरक दिसतो बघितलं तर रोडवरून जाणाऱ्या मध्ये काय दिसतं आपल्याला व्हील्स दिसतात सी इन अ व्हील्स ऑन दल इन अ रोड अँड सेकंड जे एरोप्लेन आहेत तर ते काय दिसतात हवेत उडणाऱ्या मध्ये तर व्हेकल प्लस फिदर दिसून येतात प्लेनला ते बरोबर आहे हे दोन्ही दिसून येतात नेक्स्ट द पिंडल शेप्ड बॉडी ऑफ दी बर्ड लाइक मिनिमाइज दी रेजिस्टन्स ऑफ एअर व्हाय फ्लाइंग म्हणजे बॉडी काय करते त्यांची विरोध करत असते कशाला स्पिंडल शेप असल्यामुळं बॉडीचा कसा आहे दोन्ही साईडला दिसतोय का निमूळ तो भाग दिसून येतोय त्याच्यामुळे ते काय करतात जो वाऱ्याकडून येतो तर जाताना त्याला काय करतात अपोजिट टाकत असतात त्यांना ते विथ हॅलो बोन्स द बॉडी कवरिंग ऑफ फिदर अँड मॉडिफिकेशन ऑफ फॉरलाई इन टू विंग्स देअर बॉडी इज लाइट इन वेट बॉडी कशी असते हलकी असते लाइट इन वेट अँड अडॅप्टेड फॉर फ्लाईंग त्याच्यामुळे त्यांच्यात काय अडॅप्टेशन झालेलं दिसून येतं हवेत उडण्यासाठी त्यांच्यात अडॅप्टेशन झालेलं दिसून येतं नेक्स्ट बघा दी बॉडी ऑफ इन्सेक्ट ऑल्सो इज लाईट इन वेट सुद्धा कसं असतं लाईट वेट असतं अँड टॅपर्स ऑफ बोथ टॅपर्स म्हणजे काडीसारखा बोथ एंड म्हणजे दोन्ही साईडला बघत तर काढीसारखा भाग दिसून येते कशाचा तर इन्सेक्टचा दे कॅन फ्लाय विथ टू पेअर्स ऑफ विंग्स अँड ऑल्सो वॉक विथ सिक्स स्टिक लाइक लेग त्यांना ला सहा काड्यासारखे काय असतात पाय असतात त्याच्यामध्ये इझिली काय करू शकतात फ्लाय करू शकतात बॅट्स बॅट्स कॅन फ्लाय विथ दी ऑफ पॅटेजियम अ थिन फोल्ड ऑफ स्किन बिटवीन दी फोर लेग्स अँड हाय लेग्स म्हणजे चालतं म्हणजे वट वागूच्या पुढच्या पायाच्या बोटामध्ये काय दिसते त्वच्यामध्ये काय दिसून येतं पडदे दिसून येतात आपल्याला ऑबझर्व्ह दी व्हॅरियस बर्ड्स अँड इन्सेक्ट इन युअर एरिया म्हणजे अशा प्रकारे तुमच्या एरियामध्ये जे बर्ड्स आहेत ते कशा प्रकारे तुम्ही ते तुम्हाला दिसतात ते काय करायचंय ऑब्झर्व करायचंय अडॅप्टेशन इन रेप्टाईल सरपटणाऱ्या पाण्यामध्ये बघा कसं अडॅप्टेशन झालेलं आहे ऑब्झर्व फ्रॉम अ डिस्टन्स हाऊ स्नेक अँड अर्थ वॉम क्रीप विच ऑरगन्स डू टू दी यूज फॉर दी क्रीपिंग म्हणजे ते सरपटण्यासाठी डिस्टन्स असणे एक आणि अर्थम सरपटतात बरोबर आहे का पण तो कुठल्या भागाचा उपयोग करतात सरपटण्यासाठी ते विचार कशाच करतात स्टमकचा भाग काय करतात सरपटण्यासाठी ऑर्गनचा यूज केला जातोय आर दे आर एनी स्पेशल चेंजेस फॉर दॅट प्रोपोजल त्याच्या प्रकार तर रेप्टाईल्स मध्ये काय झालेलं दिसून येतं तर अॅडॅप्टेशन झालेलं दिसून येतं नोट एनी सच चेंजेस एनिमल लाईक हाऊसली झाडं गार्डन लिझाडं क्रोकोडाइल युज देअर मसल्स फ्रॉर क्रिपिंग हे सुद्धा आणि मस्क म्हणजे क्रिपिंग म्हणजे सरपटण्यासाठी कुठल्या अवयवाचा उपयोग करतात ते विचारले ते तुम्ही ऑब्झर्व करून सांगू शकता सिमिलरली दे शो अॅडॅप्टेशन इन स्किन म्हणजे त्यांच्या काय झाले स्किन मध्ये काय त्या प्रकारचं काय झालं दिसून येतं अॅडॅप्टेशन झालेलं दिसून येतं ऑफ फिट बॉडी कलर एक्सेट्रा फॉर एक्झाम्पल द हाऊस अँड मॉनिटर लिझर डे हॅव क्लॉज टोज ॲन थिन सोज वेअर स्नेक हॅव स्केली स्किन त्याच्या स्किन मध्ये किंवा टोज म्हणजे त्याच्या पायामध्ये एक प्रकारचं वेगळ्या प्रकारचं काय झालेलं दिसून येतं अॅडॅप्टेशन झालेलं आपल्याला दिसून येत अडॅप्टेशन फॉर फूड इन अॅनिमल्स म्हणजे जे अन्नग्रहण करतात प्राण्यांमध्ये झालेलं अन्नकुलन अन्नग्रहणासाठी म्हणजे प्रत्येकाच अन्नग्रहणाची करण्याची पक्ष प्राण्यांमध्ये वेगवेगळे वेग अडॅप्टेशन झालेले दिसून येतात बघा वी कॅन कॅटेगरीज अॅनिमल्स ऍज हर्बिव्हर अँड कार्नीवर काही अॅनिमल्स कसे आहेत फक्त गवत फळे वगैरे खाणार आहेतच काही अॅनिमल्स कसे आहेत दुसऱ्या वरती डिपेंड्स आहे दॅट लाईक कार्युअर स्पेशल ऍडॅप्टेशन आर सीन इन इच कॅटेगरी मेक्स इन प्रोसेस ऑफ फिडिंग इझी वी विल डिस्कस दी ग्रेटर डिटेल्स ऑफ दिस चॅप्टर ऑन न्यूट्रिशन म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त माहिती तुम्हाला कुठल्या तरी पाठात मिळेल चॅप्टरमध्ये तर तुमचा न्यूट्रिशनचा जो पार्ट आहे चॅप्टर त्याच्यामध्ये समजेल तुम्हाला पण जर तुम्ही बघितलं या प्राण्यामध्ये तर चोचीमध्ये आपल्याला याची चोच आहे ही कशा प्रकारचे झाड आहे त्याचं काय करत ते त्यातून ते अन्न ग्रहण करण्याचा प्रयत्न तो फ्रॉक बघा परत इथे एक पक, पक्षी आहे त्या पक्षीचा सुद्धा चोच आपल्याला कसं अन्न ग्रहणासाठी वेगळी दिसून येते साठी बरोबर आहे का परत इथे काय बटरफ्लाय बटरफ्लाय सुद्धा वेगळ्या प्रकारचा टोक आहे त्याच्याप्रमाणे ते अडॅप्टेशन केलेलं दिसून येतंय सकिंग दी फ्लावर ज्यूस दी फॉलोइंग चार्ट फ्रॉम युअर ऑन ऑब्झर्वेशन हे ऑब्झर्वेशन करून तुम्हाला काय करायचं हा चार्ट कम्प्लीट करायचं शार पटीत कशाचे असतात लॉयन टायगर अँड यूज युअर अॅडॅप्टेशन त्यात कशा प्रकारचं अॅडॅप्टेशन झालंय बघा टू टीअर दी फ्लिश कशासाठी उपयोग होतो त्यांचा दे तर दुसऱ्या म्हणजे प्राण्यांचं भक्षण करून ते भक्षण करण्यासाठी जे मास आहे ते मांस फाडण्यासाठी टू टीअर दी फ्लेश ते त्यांना ग्रहण करू शकतात त्याचप्रमाणे बघा लॉंग अँड पॉइंटेड बीकचा कशासाठी कुठले प्राणी आहेत आणि यूज ऑफ अडॅप्टेशन कशासाठी होतं शॉर्ट बीक शॉर्ट बीकचे कुठले अॅनिमल्स असतील ते लिहायचे आणि यूज ऑफ अडॅप्टेशन कसं होतं ते लिहायचं आणि लॉंग अँड स्टिकी टंग अँड लॉंग नेक असणारे अॅनिमल्स